न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। भूषण पुरस्कृत रवींद्र देवरे यांच्या पुढाकाराने सातपूर कॉलनी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी 30 जानेवारी सकाळी 10 ते 1 वाजेदरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। यामध्ये डोळ्यांची तपासणी, हाडांची तपासणी, दातांची तपासणी तसेच रक्त चाचण्या तसेच ECG BP शुगर तपासणी मोफत करण्यात येणार आहे। तसेच यावेळी डॉक्टरांचा सल्ला देखील मोफत दिला जाणार आहे। यासाठी अशोक मेडिकेअर हॉस्पिटल तसेच अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचे सहकार्य लाभणार असल्याचं शिवसैनिक रवींद्र देवरे यांनी सांगितलंय। रविवार दिनांक 30 जानेवारी रोजी या ठिकाणी 10 ते 2 या वेळेत इथे अशोक हॉस्पिटलतर्फे ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्याची शिबिर आपण राबवतोय। त्याच्यात ज्येष्ठ नागरिकांचे हाडांची चेकिंग होईल। बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिकांना गुडघ्यांचे त्रास आहेत, डोळ्यांचे विकार आहेत, कानाचा विकार आहे, हृदयाची चाचणी आहे, अशा विविध चाचण्या इथे होणार आहेत। बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिकांना विनंती करतो की या योजनेचा आपण फायदा घ्यावा। जाहीर 3000 रुपयाची जी चाचणी ती इथे मोफत आपण करून दिलेली आहे। ज्येष्ठ नागरिकांना एक विनंती करतो त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा। ज्येष्ठ नागरिकांसाठी जो उपक्रम राबवलेला आहे रविवारी त्याचं ते अशोका हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर येणार आहेत आणि ते सर्व ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून त्यांना जे काही विकार असतील त्या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन करून किंवा औषधं वगैरे काय असतील त्याचं ते फ्रीमध्ये सगळं चेकअप करणार आहेत। आणि आमच्यासाठी ही एक खरोखर सुवर्ण संधी रवी भावने आम्हाला घेऊन आलेलं आहे। या संदर्भात आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक जास्तीत जास्त नागरिकांची आरोग्य तपासणी कशी होईल या संदर्भात आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्या हिशोबाने मोठं शिबिर भरवणार आहोत। तसंच खरं तर सांगायचं म्हणजे रवी भाऊ जे उपक्रम राबवतो ते ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातच आणि आता जो नवीन उपक्रम त्याच्या युनियनच्या माध्यमातून जो राबवलेला आहे तो म्हणजे सध्या कोणी जयंतीनिमित्त एक मेणबत्ती पेटवणं किंवा नारळ हार या एवढंच उपक्रम त्या जनरली जयंतीमध्ये करतात। पण आमचा रवी भाऊ एक असा एक वल्ली आहे की त्याने जे बेरोजगार तरुण आहेत त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या। तसेच कोरोना संकट काळात अनेकांचे रोजगार गेले आणि त्यांच्या कुटुंबियांची वाताहत झाली। पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी त्यांना मार्ग सापडत नव्हता अशा वेळी रवींद्र देवरे यांनी अशा बेरोजगार तरुण तरुणींसाठी रोजगाराची नवीन संधी उपलब्ध करून दिली आहे। महाराष्ट्र औद्योगिक कामगार सेनेअंतर्गत त्यांनी 3000 तरुण तरुणींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कंपन्यांतील कामे मिळवून देण्याचे त्यांचे स्वप्न असल्याचं त्यांनी सांगितलं। मी बाळासाहेबांचा एक शिवसैनिक, त्यांच्या जयंतीनिमित्त एक माझ्याकडे 70 ते 75 कंपन्या, मी एका महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेना या संघटनेचा सरचिटणीस, आमचे मार्गदर्शक माननीय आमदार सुहासना गांधी यांच्या प्रेरणेने मी बेरोजगारांसाठी एक शिबिर लावलं आणि त्या शिबिराच्या माध्यमातून बरेच तरुणांनी मला संपर्क साधला, बरेच महिला आल्या आणि त्या शिबिराच्या माध्यमातून मी आत्तापर्यंत 97 लोकांना रोजगार, म्हणजे 100 लोकांना रोजगार प्राप्त करून दिला। अनेक नामांकित कंपन्यांमध्ये या लोकांना कंपनी थ्रू जॉब दिला, 11,500 तर 15,500, काही लोकांना 17,000, काही लोकांना 18,000, काहींना 10,000 अशा पेमेंटवरती रोजगार उपलब्ध करून दिला। आणि इथूनही पुढे 3 महिने मी हा रोजगार मेळावा कंटिन्यू ठेवणार। माझं ध्येय आहे की बेरोजगारांना नोकरी मिळवून देण्याचं। मी 3 महिन्यापासून घरी होतो, राजेश जयंती सुद्धा माझं नाव आहे। 3 महिन्यापासून घरी होतो, कामाच्या शोधण्यात होतो। मग मला रवी भाऊ यांच्यामुळे राईट टाईप फासणार या कंपनीमध्ये 11,500 रुपये महिन्याने मला काम भेटलेले आहे आणि 1 तारखेपासून मी जॉईन होणार आहे। मी माझे रूम नंबर 1448 आहे, मी मागच्या इथं राहतो। माझं नाव कल्पेश पाटील आहे। रवी भाऊ यांचं पत्रक आपल्या घरी आले, त्याच्यानंतर मला रोजगाराची माहिती मिळाली, त्याच्यानंतर मी ते व्हिजिट दिली असता रोजगाराची संधी मला उपलब्ध झाली। मी आता मॉलमध्ये कामाला आहे, रिलायन्स मॉलमध्ये। मला 12,500 पेमेंट आहे SIPF कट करून। रवी भाऊंनी जो उपक्रम दिलेला आहे तो खूप चांगला आहे आणि माझ्या मित्रपरिवाराला विनंती की जो कोणी घरी असेल त्याला रोजगार नसेल त्यांनी अवश्य इथे आणि व्हिजिट करा, आपलं काम अवश्य होईल। या रोजगार शिबिरामध्ये सर्व युवक युवतींची नोंदणी विनाशुल्क होणार असून याचा लाभ घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे।
यामध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार सातपूर, अंबड व सिन्नर औद्योगिक वसाहती तसेच शहरातील नामांकित मॉलमध्ये शेकडो बेरोजगारांना रोजगार देण्यात आला असल्याचं औद्योगिक कामगार विकास सेना या कामगार संघटनेचे सरचिटणीस तथा शिवसैनिक रवींद्र देवरे यांनी सांगितलं. न्यूज इंडिया 27 ब्युरो, नाशिक.